काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांनी जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान एक महिना जनआशीर्वाद यात्रा केली. मात्र या एक महिन्यात पश्चिम नागपूरच्या संपूर्ण परिसरात पोहोचू न शकल्याने त्यांनी पुन्हा 24 सप्टेंबरपासून 2.0 जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. या दरम्यान घरीघरी जाऊन जिचकार यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. काल बोरगाव परिसरात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जिचकार यांनी लोकांच्या भेटीघाटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या कशा सोडवता येईल याविषयी भाष्य केले. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी जी जनआशीर्वाद यात्रा झाली माझी, त्यामध्ये एक जवळपास 25-30% भाग पश्चिम नागपूरचा माझा हाऊस टू हाऊस व्हिजिटचा राहिला होता. कालपासून ही यात्रा मी सेकंड फेज सुरू केली. अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा येत आहे, कारण आजपर्यंत कोणताही विधानसभेचा इच्छुक उमेदवार हा घरोघरी आला नाही, त्याने आशीर्वाद घेतले नाही. आणि फक्त आशीर्वादच नाही तर लोकांच्या ज्या समस्या आहे, कारण 2.5 वर्षापासून इथं नगरसेवक नाही आहे आणि आपले जे ह्या क्षेत्राचे प्रतिनिधी आहे ते कुठेतरी काम करण्यामध्ये कमी पडत आहे, त्यामुळे लोकांचे कामं भरपूर लोक मला सांगत आहे आणि मी जवळपास सगळे कामं त्यांचं करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे. 580 लोकांना मी माझ्या कंपनीमध्ये रोजगार दिला. परवाच्या दिवशी मी इथे चोपडे लॉनला एक रोजगार मेळावा केला. एकाच दिवशी 350 मुलांना मी तिथे अपॉइंटमेंट लेटर दिले आणि जवळपास 500 युवक आणि युवती आज काही कंपनीजमध्ये मेडिकल टेस्टसाठी गेल्या. तर अंदाजाने 500 ते 550 युवकांना एकाच दिवशी मी रोजगार दिला. त्याचं कारण असं आहे की जवळपास 50 ते मला वाटतं त्या दिवशी 58 कंपनीज मी वेगवेगळ्या क्षेत्रात तिथे बोलवल्या आणि तिथं मी इंटरव्ह्यूज केले. इंटरव्ह्यू कसे द्यायचे त्याचे ट्रेनिंग पण दिले. त्याचा रिझल्ट असा मिळाला की बरेचसे बेरोजगार मुलं आणि मुली जे 1-1, 2-2 वर्षापर्यंत घरी खाली बसले होते त्यांच्या हाताला काही काम मिळालं आणि येणाऱ्या 1-2 वर्षात 5,000 युवकांना आणि युवतींना कसा रोजगार देता येईल त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. आणि असे परवाला जे 22 तारखेला जो माझा रोजगार मिळावा झाला त्याच पद्धतीचे रोजगार मिळेल. प्रत्येक 6 महिन्यात मी करणार आणि वेगवेगळ्या कंपनीला ज्यांना युवकांची नियुक्तीची गरज आहे त्यांच्यासाठी मी हा कार्यक्रम 6 महिन्यात 1 वेळा म्हणजे 2 वेळा करील. आणि 2-3 वर्षात माझं असं टार्गेट आहे की जवळपास 5,000 ह्या पश्चिम नागपूरातील क्षेत्रातील युवकांना आणि युवतींना रोजगार मिळेल.